subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नवी मुंबई राष्ट्रवादी कांग्रेस जिला सरचिटनीस अस्मिता पाटिल व राष्ट्रवादी कांग्रेस के तालुका सचिव प्रशांत पाटिल के माध्यम से सीबीडी बेलापुर वार्ड क्रमांक 102 में जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन रखा गया। इस कार्यालय का उद्घाटन गृह निर्माण कैबिनेट मंत्री जितेंद्र अवहाड़ के शुभ हाथों किया गया। इस अवसर पर शामिल रहे थाने जिला निरीक्षक आनंद प्रांजपे, पूर्व नगर सेविका सरोज पाटिल, शिवसेना उप जिला प्रमुख रोहिदास पाटिल, एनसीपी युवा नेता तेजस शिंदे, कांग्रेस के वार्ड अध्यक्ष एजाज खान, शाखा प्रमुख बालू चंदानी व अन्य मान्यवर। इन सभी मान्यों का अस्मिता पाटिल व प्रशांत पाटिल के हाथों सम्मान किया गया।
इस बारे में अधिक जानकारी देते हुए कैबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड ने कहा कि इस बार परिवर्तन जरूर होगा, शुरुआत पंजाब से हो गई है। गुरुदासपुर जैसा होगा कि देखो गुरुदासपुर की तरफ कि जनता क्या कर रही है। 29 की 29 सीटें कांग्रेस के पल्ले में डाल के जिस गुरुदासपुर में 3 लाख वोटों से सनी देओल चुन के आया था, उसी गुरुदासपुर में पूरा सफाया हो गया। तो परिवर्तन का माहौल पूरे देश में दिख रहा है। इस कार्यक्रम की अधिक जानकारी देते हुए अस्मिता पाटिल और प्रशांत पाटिल ने आए हुए मान्यों का आभार व्यक्त करते हुए अपनी राय व्यक्त की है। आज इथे आमचे जनसंपर्क कार्यालय उद्घाटन निमित्त निर्माण गृहनिर्माण मंत्री माननीय श्री जितेंद्र आव्हाड साहेब इथे उपस्थित झाले आणि त्यांनी खूप सुंदर असं भाषण केलंय। आम्हाला खूप बरं वाटलंय ते इथे आमच्यासाठी इतका वेळात वेळ काढून आले आणि नागरिकांनी पण खूप चांगला प्रतिसाद दिलाय आणि आमच्या शब्दाला मान देऊन ते सर्व इथे उपस्थित राहिले, त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज वॉर्ड क्रमांक 102 मध्ये आमच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं माननीय श्री गृहनिर्माण मंत्री माननीय श्री जितेंद्र आव्हाड साहेबांच्या हस्ते कार्यक्रमाचं झालेलं आहे, समारंभ झालेला आहे। आणि या कार्यालयाच्या उद्घाटन माध्यमातून साहेबांनी एकच सांगितलं की इकडच्या नागरिक समितीसाठी आम्हाला दोघांनाही सांगितलं आहे की तुम्ही लोकांसाठी कार्य करा आणि जसं होईल तसं लोकांचं मार्गदर्शन करून या वॉर्डातील लोकांच्या समस्या जास्त जास्त सॉल्व्ह करा। कारण हा वॉर्ड जो आहे हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लढत आहोत, कारण इथे सर्व जातीतले सर्व धर्मातले लोक आमच्या सोबत आहात आणि आम्ही तरुण वर्ग आहोत। लोक साहेब सांगतात की तुम्ही तरुणांना पुढे येऊन द्या, कारण त्यांचे विचार हे लोकांच्या माध्यमातून चांगले नवीन काहीतरी आपण करू शकतो असं या आम्ही माध्यमातून आम्ही जरूर करू। आम्ही नवीन आहोत पण आम्ही नक्कीच साहेबांच्या पावलाला पाऊल चढून आम्ही हे कार्य पुरे करत राहू। सर्वात मोठी गोष्ट ही महाविकास आघाडी एक आमचा परिवार झालेला आहे। इथे सर्व सैनिक शिवसैनिक असो काँग्रेसचे असो आमचे ज्येष्ठ नागरिक आज साबू डॅनियल साहेब पण आमच्यासोबत होते जे या वॉर्डातले 20 वर्षाचे जुने नगरसेवक आहेत आणि त्यांनी साहेबांना ते सांगितलं की ह्याच्या पुढे हे वॉर्ड जिंकून आणण्याची माझी जिम्मेदारी आहे आणि याच्यासाठी जे काय लागेल ते आम्हाला जरूर मार्गदर्शन करतील आणि आम्ही नक्कीच या वॉर्डात लोकांच्या प्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेत नक्कीच आम्ही लोक या वॉर्डातून जिंकून जाऊ अशी आम्ही अपेक्षा करतो। व्हिडिओ ने साई पवार साथ पंकज बेनवसे की रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई। सब्सक्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आइकन फॉर लेटेस्ट नेशनल एंड इंटरनेशनल बजिंग न्यूज़।